महाराष्ट्रात सण असो की काही लग्न समारंभ असो, तर विवाहित स्त्रिया उखाण्या घेणे म्हणजे एक त्यांना एक कलाच असते, वेगळीच कला असते। आणि महाराष्ट्रातील विवाहित स्त्रिया आपल्या पतीचे नाव उघड उघड घेऊ शकत नाही, तर उखाण्याद्वारे त्या आपल्या पतीचे नाव घेतात आणि अगदी लाजत मुरडत असे उखाणे घेतात। तर आपल्या पारंपरिक पद्धत उखाणातली खास महाराष्ट्रातच आपल्याला बघायला मिळते। तर आज आपण माझ्या मैत्रिणी ज्या आहेत त्या तुम्हाला उखाणे बोलून दाखवणार आहेत। वंदन करते तुला, नंदकुमारांचा आयुष्य वाढवण्याचा आशीर्वाद दे मला। महादेवाच्या पिंडीवर बीड वाते वापून प्रकाश रावांचं नाव विधे तुमचा सगळ्यांचा मान राखून प्रेमरूपी सागरात संस्वरूपी नौका ज्ञानेश्वर रावांचं नाव घेते सर्वे नाही का। बालाजीच्या मंदिराला सोन्याचा कलर चालीन रावचं नाव घेते ओळखून दुसरं गाव चंद्रभागेच्या पाण्यात विठू माऊलीची सावली नंदकुमार रावचं नाव येते धन्यती माऊली। चंद्रभागेच्या नौका चंद्रभागेच्या पाण्यात विठू माऊलीची सावली संतोषरावांना जन्म दिला धन्यती माऊली। अशा पद्धतीने माझ्या मैत्रिणींनी तुम्हाला उखाणे बोलून दाखवले। तर अजून काही उखाणे मी तुम्हाला सांगणार आहे। सासू सासरे माझे प्रेमळ धीर नन हौशी, सासू सासरे माझे प्रेमळ धीर नन हौशी मुकेशरावांचं नाव घेते टिंबटिंबच्या दिवशी, म्हणजेच यात तुम्ही कोणतेही सण वार लग्न समारंभ असो काहीही टाकू शकता। उदाहरणार्थ मुकेशरावांचं नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी। रुसलेल्या राधिकेला कृष्ण म्हणतो हास, रुसलेल्या राधिकेला कृष्ण म्हणतो हास मुकेशरावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास। मंगळसूत्राच्या दोन वाट्या सौभाग्याची खूण, मंगळसूत्राच्या दोन वाट्या सौभाग्याची खूण मुकेशरावांचं नाव घेते सोनवण्यांची सून। तर अशा पद्धतीने तुम्ही घरगुती यूट्यूब चॅनलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उखाणे तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज आणि इतरही काही व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर घरगुती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच जवळ असलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा। आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर देखील करा। धन्यवाद।